नमस्कार सगळ्यांना. तर बापू आले तर इथं काय म्हणता बापू? काय फिरीज आणलाय मला माहितीच नव्हता हो. हा ही म्हणली बापू काय आला नाही, आलोच नाही ह्या 2-4 दिवसात गडबड. हा त्याच्यामुळं ते आणलाय. काय हुल घालला का नाही अजून? ठेवलाय मोठा आणलाय, पण काय झालं हप्त्यावर आणलाय बर का हो. हा मग हप्त्यावर आणलाय कमन आपलं भरलं 5-6 हजार आणलाय आपला कमन. एकदम पैसे नसते तर हळूहळू फेडते ती, मग आपली वस्तू मिळते हो का ज्याच्या त्याच्या हिशेबा. काय होतं माणसांना वाटत की लय मोठा आणला हाय तर पैसे, पण नाही हो गरीब म्हणतात पैसे कुठून. नाही नाही आपले हो का, हाय आपला आणलाय. पहिला घेतला होता मी ह्याच्या लग्नात, पण ते 16 हजाराचा होता होय, फाईव्ह स्टारचा होता, पण ते घोटाळा झाला त्याचा. मग हे आणलाय आता हाया कुठे तरी ठेवा येईल. बल रेशमा का आणून ठेवे ना ह्याच्यात काय, बल हे का करीना त्याच काय करायचंय ती होय अश्विनी काय बहिणी बहिणी त्या. त्याच्यामुळं आता ज्याला उगम कळत नाही त्याला काय ती कळत नाही काय त्याच माझ्या देण्यातच गेलं. मी गेलो होत म्हणजे मी आपलं उगमच काय म्हणतो, दिवस उगावतो आणि मावाळतो असं म्हणलो उगम. आणि नदीच बी उगम पावली म्हणते ती, कुठं गोदावरी कुठं तिकडं जटा पाटल्या तिकडं भीमाशंकरला झाली ती भीमा नदी उगम त्या देवळाखाली. हा असं म्हणते ती. मी गेलतो भीमाशंकरला आणि तिथं मी 4 वर्ष होतो बर का, पोलवर होतो का तवा. आपलं रोज जायचो कामा होत आपलं 30 रुपये हाजरीनं त्या काळात. आणि मग रोज जायचो आपलं भीमाशंकरला, यायचो मजाने फिरून. सोमवारचं हे श्रावणात हे जायचो सगळं हिंडलोय, काय नाही ठेवलं. गोव्याला पण गेलत. हा सण तर हिंडलोय आंबेगाव तालुका ती डिंबा धरणाच्या कडनीच होतो तिकडं. हा पोलचे काम आपली चालायची तर आपलं ह्या परिस्थिती नाजूक होती. आपलं गेलं म्हणजे 15 दिवसांनीच यायचो घरी. हा करायचं हळूहळू आणलाय हप्त्यावर नाही काय लय हो का काका मामा पोरी सुरींनो काय नाही. आपलं तेवढं 2 रुपये हप्ता आला म्हणजे काळजी लागते. हो पण झोपत झोपत नाही तर ती तू म्हणशील हप्ता आला भाकरी खायची कमी करशील. म्हणजे हो हो आपलं काम कर पण मिळावत आपलं ते त्या हप्त्यापुरतं, नाही तर फिरीत जाते घेऊन मग होईल हसू. बरोबर आहे की मग नेते आपलं टायमाला जावं होत. हा काय नाही बाकीच आपलं सुखी हो का समधे असावती. तुम्ही सुखी आम्ही टाकते त्या बा पुरी सुरी कमेंटी येते त्या मला. कुठनं येते ते आपलं नागपूर कुठनं सोलापूर मुंबई कुठनं बी करते ती. समधे आपली चांगली माणसं आहे ती. हा निवांत आता जायचं या गावात धना आणाव म्हणलं 30 किलो आणि मी ते आणाव 15 किलो. पहिली टाकलेली जळली सगळी ते जळायचीच होती ती. ऊन लय होत 5-6 दिवस मागच्या 10 दिवसात तर आता वीस काटतो हाय. मग कधी गावाला आपली लय ना 7-8 शिपिंडी गावली ना तरी बाद झाली. आणि आता ईस काटतो आपला हाय शिरवाळाचा दिवस आहे गारट्याचं येते थंडीचं हो सस्ती का जाय ना करीत राहायचं होय अश्विनी. काय नाही हो का रेशमा आणून ठेवी वस्तू ही ह्याच्यात होय ते उघडायचं दांड होईल का. आणि ही नाही वाटत खोक उघडत होईल का उघडतोय लगा. मी आजच बघितलं पहिलं होत ते हितपर्यंतच होत आता हे कप्पा गावलेला आहे. हा असू द्या चांगले. आणि काय अजून ठेवलं नाही तो का आणलंच नाही असं कवा करायचं जी चालू बघितलं ते जुडून ही गेली. पण आपलं तिथं लाईटीचं बोर्ड नाही त्याच्यामुळे ते म्हणले तुम्हाला बर पाहिजे तेव्हा जोडा म्हणजे लवकर जोडा. बोर्ड हे बसवल्या करायचं चालू पुरी सोरी नोही पदशीर हप्त्या घ्यायचं आपलं गरीबी हाटा. एक एक वस्तू घ्यायची सगळे तर काय मिळणार नाही. हो काय नाही सुखी राशमधी आता निघालूया काजळला गावात आणतो ती धननी मंगळवारी टाकतो. आता उद्याच्याला दसऱ्याला जाणार आहे सासरवाडीला. हे म्हणत्याला बापू गेलं माहेरला काय का म्हणा कुठं ना आधी लागावा कोणाच्या चांगल्या माणसांच्या. त्याच्यामुळं काय 2-4 दिवस हा यायचं सोमवारी माघारी मग भिजवायचं या 3 दिवस.
बर नाही मग ते टाकायचं ते कुठं कुठं वाढायचं चाललंय मग येऊ का मग हा निवांत राहा लाडू घेऊन सांगते मला देखी डब्यात मी खातो दोन लाडू आपले भात झालं दोन शिकार झालं जेवलूया परत घेईन आणि खा चाललूया असं द्या बापूंनी बघितलाच नव्हता अजून बापूंला माहितच नव्हतं गडबड माझ्या माग आणि आत्यांचं चाललंय आमच्या खुरपायचं तर त्यांना पण उद्या सगळं पोळ्या वगैरे करायचं हे करायचं उद्या उपवास सुटणार आणि मग परत मी दुपारच्या पुढं जातील राशींला दसऱ्याला हो लय सुकले भिंडी ते आत्यांचं चाललंय खुरपायचं आत्या म्हणतात एक एक उरकून आपलं दोन तीन दिवस मग निवांत राहतात रात्रीच मामाने आली होती मामाची आहे मामा मामी आल्या होत्या रात्री पण उशीर झाला होता जेवण वगैरे केलं साडे नऊ वाजता गेली पार शापूची भाजी आहे की काय म्हणता आत्या चाललंय गवत काढायचं काय चाललंय आत्याचं गवत काढायचं कारपं ठेवलं तिकडं वर उंचा टाकताय ना हा ना ऊन लागलं चटकायला काय करायचं शापूची भाजी निवार व्हायला लागली आता इलाजच नाही काय करावं तेच कळा मला असं ते काही आहे गाणं आमच्यात देवीच आहे का नाही हा उरका लवकरच यरवाळीच नऊला चालू होतं ना पण नऊ वाजता लवकर येतो म्हणले ते लांबणी खालचे दहा अकरा वाजेस्तोवर चालतं अकरा वाजेपर्यंत वांग्याला चांगली फुलं हे लागल्यात इथं मस्त वांग्याला चांगली फुलं लागल्यात वांग लागली अजय अंकुरचंच आहे का अजय अंकुरचं वांग खायला लय चवदार लागतं लय भारी लागतात काटेरी वांग लय छोटे लय काटा मोडतो पण असं जरा असं पांढर पांढरं असतं आणि खायला खूप छान लागतं लय काटच मरणार नाही काट्याळू वांग अजय अंकुरचं असतं काटा असं मरते पावसाळ्यात आणि खायला पण खूप चवदार लागतं झाले आता परत वांगी चालू पोरं येतील आता शाळेत ना हिरवी गहार मस्त मस्त फुलं लय लागल्यात इथं वांग्याला आता सध्या वांग्याला बाजार नाही पण कारण आता सगळे ह्याचे उपवास चालतात ना उपवास झाल्यानंतर परत नि दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे आता वांग महागणार पण दिवाळी झाल्यानंतर वांग महागणार तोपर्यंत नाही पर सुट्ट्या शाळेला लागल्यानंतर मग माळ वगैरे सुस्त होतं कारण मेसचं ह्याचं बंद असतं ना तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय बाय